मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिकेने आता रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी आपत्कालीन पायाभूत सुविधांसाठी प्रस्तावित निधीमधील 600 कोटी रुपये वापरण्याचा निर्णय घेतला आहे। संबंधित कामासाठी निधीची कमतरता असल्यामुळे हा निधी वापरावा लागत असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे। आर्थिक वर्ष 2021-22 पालिकेने रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 1,178.14 कोटी रुपये, पूल विभागासाठी 4,400.93 कोटी रुपये, पर्जन्य जलवाहिन्या विभागासाठी 505.14 कोटी रुपयांची तरतूद केली होती। दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने ते बुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरुस्ती केली जाते। तसे धोकादायक पुलांची पुनर्बांधणी, पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांच्या बळकटीकरणावर भर दिला जातो। मागील 1.5 वर्ष कोविड काळात लॉकडाऊन व त्यानंतर निर्बंध लागू करण्यात आल्याने या विभागामधील कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली। कोविड काळात पालिकेला कामगारांचा तुटवडा भासत होता, परंतु कालांतराने निर्बंध उठवल्यानंतर पालिकेला कामगार उपलब्ध होऊ लागल्याने ही कामे वेगाने करण्यात आली। त्यामुळे आगामी काळात रस्ते, नाले आणि पुलांच्या कामासाठी तरतूद केलेला निधी अपुरा पडणार असल्याने आपत्कालीन पायाभूत सुविधांसाठी प्रस्तावित निधीमधील 600 कोटी रुपये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे। DRV न्यूजसाठी जालिंदर साळवे यांचा रिपोर्ट।